तर पहिल्याच बॉलवर इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर स्वराज मात्रेला खऱ्या अर्थाने जीवनदान मिळाले. परंतु येणाऱ्या काळामध्ये स्वराज मात्रेच्या दरम्यान कशी बॅटिंग होईल हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असेल, कारण की सीबीडीच्या दरम्यान देखील त्या मॅचमध्ये स्वराजला जीवनदान मिळालं, तदनंतर त्याचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या बॉलवर बॅट्समन रोहित मात्रेच्या बॅटमधनं लाजवाब स्ट्रोक, 6 धावांसाठी येतोय षटकार. तर षटक क्रमांक पहिले आपल्या समोर चालू असताना स्वराज मात्रे आणि त्याचबरोबर रोहित मात्रे ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. आपण पाहतोय पिवनचं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळीचा बॉल वेगवान, हा बॉल रिलीज झालाय. इथून मात्र रोहित मात्रेला बीट केलं जाते. तुषार येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी देखील आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय बॅक टू बॅक दुसरा बॉल, इथून मात्र निर्धाव स्वरूपाचा रिलीज केलाय. यावेळीचा बॉल चांगला स्ट्रोक आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावर, अजून देखील एक बॉल इथून शिल्लक आहे. यावेळीचा बॉल आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, हा बॉल देखील चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित मात्रेच्या बॅट मधनं लाजवाब स्ट्रोक शेवटच्या बॉलवर आलाय. पिवनच्या पहिल्या षटकाची ते समाप्ती झाली. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गोठिवली 11 गोठिवली या टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 19 धावा. अठरा बॉल आणि 62 धावा, करंट रन रेट 19 आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर रन रेट 20 चा आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 20 धावा तुमच्या बॅट मधनं येणे इम्पॉर्टंट आहेत. 20.67 81 धाब्यांचं टार्गेट, परंतु पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा खर्च झाल्यात. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज किशोर. यावेळीचा बॉल किशोर काटेचा ऑन साईडला, बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, फिल्डर आहे, इथून मात्र मिस फील्ड होते.
या वेळचा बॉल चांगला स्ट्रोक हा देखील बॉल चाललाय लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर सहा धावेंसाठी षटकार रोहित मात्रे नाव ऑन द फायर चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी या वेळी देखील चांगला स्ट्रोक हेलिकॉप्टर आणि लँड झालाय लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर किशोर काटेच्या गोलंदाजीवर केला जातोय प्रहार टीमची धावसंख्या सहाने वाढली धावा लागल्या धावफलकावर 32 धावा 32 रन्स 7 बॉल मध्ये 30 धावा रोहित मात्रेच्या बॅट मधून आल्यात 15 बॉल आणि 49 धावा अजून देखील इथून करायचे आहेत हिमायत जिंकण्यासाठी प्रत्येक बॉल वर इथे मात्र मोठा हिट येणे इम्पॉर्टंट आहे गोटिवली 11 गोटिवली या टीमला यावेळचा बॉल थर्डमॅनला हा बॉल ट्रॅव्हल झालाय एक सिंगल मिळते टीमची धावसंख्या एक ने वाढली धाबा लागल्या धावफलकावर 33 धाबा 33 तर 12 चेंडू आणि 42 धावा इथून करायच्या आहेत
बारा चेंडू आणि 42 धाब्यांची गरज. चेंडू आणि 42 धावा पहिल्याच बॉल वर केले आक्रमण आणि हा बॉल चाललाय लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी षटकार. अकरा बॉल आणि 36 धावा, अकरा चेंडू आणि 36 धावा इथून करायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रोहित म्हात्रे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 9 बॉल फेस करत असताना 37 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेचा बॉल ऑन साईडला, हा बॉल ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फंबल होतोय, सेकंड रनसाठी कॉल आली. दुसरी धाव इथे मात्र वेगाने कंप्लीट झाले. जास्तीत जास्त रोहित म्हात्रेला इथून मात्र स्ट्राइक दिली जाते. 10 चेंडू आणि 34 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 34 धावा इथून कराव्या लागतील. यावेळी देखील हेलिकॉप्टर, हा बॉल लँड झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. नऊ चेंडू आणि 28 धावा. जोपर्यंत रोहित म्हात्रे हा खेळपट्टीवर दाखल आहे तोपर्यंत गोठवली टीम इथून मात्र सुजन्य स्थितीमध्ये आहे या मॅचमध्ये. या वेळेचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉटमला बॉल लागला इथून मात्र तर हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. आठ बॉल आणि 24 धावा, आठ चेंडू 24 धाब्यांची गरज. 81 धाब्यांचं टार्गेट आणि या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर 8 चेंडू 24 धावा, हे दोन बॉल खूप इम्पॉर्टंट असतील गोठवली टीमला. यावेळीचा बॉल आणि 50 धाबा या मात्र रोहित म्हात्रेच्या कंप्लीट झाल्यात या इनिंग मध्ये. लाजवाब बॅटिंग रोहित म्हात्रेच्या दरम्यान. 12 चेंडू 13 बॉल आणि 50 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात.
तर या वेळेचा बॉल सोडून दिलाय, व्हाइट बॉलचा इशारा येतोय. या वेळेचा बॉल ऑन साइडला हा स्ट्रोक खेळलाय. सहा चेंडू आणि 22 धावा, स्वतःवर जबाबदारी घेतले इथून मात्र बॅट्समन रोहित म्हात्रेने, कारण की ज्याच्या बॅटमधनं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालंय. 59 धाबा धावफलकावर लागल्यात आणि ज्याच्यामध्ये 50 धाबा या रोहित म्हात्रेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. तर सहा चेंडू आणि 22 धावा. तर सहा चेंडू आणि 22 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 22 धावा इथून मात्र करावा लागतील. गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज विशाल शाह. या वेळचा बॉल चांगला स्ट्रोक आणि हा बॉल चाललाय इथून मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वर केलाय प्रहार रोहित म्हात्रे. काय बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी, लाजवाब खेळ. 5 चेंडू आणि 16 धावा. या वेळचा बॉल आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. हा बॉल देखील चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. टीमची धावसंख्या 71 धावा धावफलकावर. 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. यावेळी हा स्ट्रोक पहावा लागेल आणि इथून मात्र येतोय षटकार. तर हा देखील आलाय षटकार. 3 चेंडू आणि 4 धावा. या वेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथून हा सामना केलाय फिनिश. रोहित म्हात्रे काय खेळी केली आपल्या टीम साठी, लाजवाब इनिंग साकारली. 17 बॉल आणि 72 धाब्यांची नाबाद खेळी रोहित म्हात्रे आपल्या टीम साठी करतोय. त्याच्यामध्ये 10 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब खेळ आणि इथून मात्र टॉप 3 मध्ये दाखल झालाय गोठिवली 11 गोठिवली संघ.
तर थोड़ा वे लकी ड्रॉ केला जाईल। पहिला संघ ठरला टॉप थ्री मध्ये दाखल होणारा सारसोळा इलेवन सारसोळे, आणि दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला साई स्वरा दारावे, आणि तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो मात्र गोठिबली इलेवन गोठिबली। तर तिन्ही टीम्स चे कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठाजवळ यायचं आहे, आणि फरांजी चौधरी आपण कुठे कुठे असाल तर प्लीज व्यासपीठाजवळ या। फरहान चौधरी